नमस्कार मित्रमैत्रिणींनो कोविडचं जे व्हॅक्सिन आहे याच्यामुळे आपल्या प्रजनन क्षमतेवर म्हणजे रिप्रोडक्शनवर फर्टिलिटीवर दुष्परिणाम होतात अशा प्रकारच्या सोशल मीडियामध्ये बातम्या आलेल्या आहेत आणि काही लोकांनी असं जाहीर बोलून दाखवलेलं आहे काही मीडियामध्ये देखील याच्याबद्दल बातम्या आल्या त्यामुळे लोकांमध्ये एक शंका आहे स्पेशली ज्या लोकांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे जे तरुण आहेत अजून ती व्हॅक्सिन घ्यावं की नाही मध्ये देखील वॅक्सिन घ्यावं की नाही याच्याबद्दल सुरुवातीला थोडे डाऊट्स होते आता बऱ्यापैकी क्लॅरिफिकेशन आलं आहे आणि एक ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये सध्या एक गायडन्स छापून आलेला आहे आणि ते गायडन्स जे आहे ते असोसिएशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड क्लिनिकल सायंटिस्ट अँड ब्रिटिश फर्टिलिटी सोसायटी यांनी ते पब्लिश केलेलं आहे इथे ब्रिटनमधले जे फर्टिलिटीच्या संदर्भात जे काम करतात लोक त्यांचं एक असोसिएशन आहे आणि त्यांचं एक्सपर्ट गायडन्स हे आलेलं आहे आणि त्यांनी हे गायडन्स याच्यासाठी दिलं आहे की सोशल मीडियावर जो व्हॅक्सिनच्या विरोधात जो प्रचार चाललेला आहे आणि व्हॅक्सिनमुळे कसा टेस्टीजवर माणसांमध्ये आणि ओव्हरीजवर महिलांमध्ये परिणाम होतो आणि त्याने स्पम काउंट काउंट होतो कमी होतो किंवा ओवाम कमी होतं किंवा याच्याने फर्टिलिटी कमी होते मुलंबाळ व्हायला त्रास होतो जेनेटिक बदल होतात अशा प्रकारच्या काही अशा सायन्सवर किंवा पुराव्यावर आधारित नसलेल्या अशा अफवा सोडल्या जातात म्हणून हे त्यांनी गायडन्स आहे आणि त्या गायडन्सचं समरी अशी आहे की या कोविडच्या कुठल्याही उपलब्ध असलेल्या वॅक्सिनमुळे फर्टिलिटीवर पुरुषाच्या किंवा महिलेच्या कुठलाही दुष्परिणाम होतो याला सायंटिफिक सा, पुरावा नाही याला आधार नाही हे सुरक्षित आहेत फर्टिलिटीच्या दृष्टीने असंच समोर आलेलं आहे म्हणून त्यांनी जे गायडन्स दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जे लोक इन आय व्ही एफ करतात किंवा वेगवेगळ्या थेरपीज करतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या लोकांना मुलबाळ होण्यासाठी अडचणी येतात इनफर्टिलिटी असते तर या लोकांनी कुठल्याही थेरपीज या वॅक्सिनमुळे पोस्टपोन करू नयेत किंवा वॅक्सी या थेरपीज घेतो म्हणून वॅक्सिन घेऊ नये असं करू नका वॅक्सिन घ्या फक्त वॅक्सिनच्या आजूबाजूला या थेरपीज तुम्हाला काही त्रास असेल समजा वॅक्सिनमुळे झालेला तर या आजूबाजूला करू नका काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर एरवी तुम्ही व्हॅक्सिन घेतलेला असेल आणि त्याचं इफेक्टमधून बाहेर आलात तर काही दिवसानंतर तुम्ही या सगळ्या थेरपीज आय व्ही एफ वगैरे करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्या जोडीला एक स्टडी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पब्लिश झाला होता हा ऑनलाईन ऑक्टोबर पासूनच अव्हेलेबल आहे आणि हा चायनामधला स्टडी होता त्यांनी चीनमध्ये जे लोक कोविडने एक्सपायर झाले अशा सहा लोकांचं पोस्टमॉर्टम ऑटॉप्सी केली टेस्टीसची त्यांच्या आणि टेस्टीसमध्ये त्यांच्यामध्ये टेस्टीस काही बदल झालेले होते डॅमेज झालेला होता असं त्यांना लक्षात आलं त्याचबरोबर त्यांनी कोविडमधून जे रिकवर होतं ते अशा तेवीस लोकांचा स्टडी केला आणि यांचा स्पर्म काउंट वगैरे हा सगळा स्टडी त्यांनी नॉर्मल त्यांच्या बरोबर सारखेच जे काही नॉर्मल व्हॉलेंटियर्स आहेत यांच्याशी कम्पेअर केलं तर त्यांच्यामध्ये जे लोक रिकवर होत होते यांच्यामध्ये स्पर्म काउंट हा कमी झालेला होता त्यांच्या स्पर्मची ऍक्टिव्हिटी कमी झालेली होती म्हणजे याचा अर्थ टेस्टिसवर या व्हायरसचा आघात होतो आणि त्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो स्पर्मची ऍक्टिव्हिटी कमी होते म्हणून फर्टिलिटी कमी होऊ शकते आणि हे सुद्धा कारण आहे की त्यासाठी व्हॅक्सिन घेतलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोविडचं इन्फेक्शन होणार नाही झालं तरी त्याचं गंभीर आजार होणार नाही आणि फर्टिलिटीवर दुष्परिणाम कोविडमुळे होणार नाहीत म्हणून देखील व्हॅक्सिन घेतलं पाहिजे असं जाणकारांचं जे आता जे इंटलेक्च्युअल्स आहेत फर्टिलिटीच्या फील्डमधले त्यांचं मत आहे तर तुम्ही जर पूर्वी ऐकलं असेल की कोविडच्या व्हॅक्सिनमुळे इन्फर्टिलिटी येते वॅक्सिनमुळे टेस्टेस किंवा ओव्हरीजवर दुष्परिणाम होतो काउन किंवा ओवाचा एक साईड इफेक्ट होतो ओवमवर तर आ, ही माहिती कुठल्याही शास्त्रशुद्ध ज्ञानावर आधारित नाही ही अफवा आहे ही खोटी आहे खरी माहिती ही आहे की व्हॅक्सिनचा कोणत्याही पद्धतीचा दुष्परिणाम फर्टिलिटीवर होत नाही उलट कोविडचा जर आजार तुम्हाला झाला संक्रमण झालं तर त्यामुळे तुम्हाला उलट इनफर्टिलिटीचे फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात म्हणून व्हॅक्सिन घ्या तर पुढचा जो मुद्दा आहे प्रेग्नन्सीचा प्रेग्नंट लेडीजनी सध्या वॅक्सिन घेऊ नये सुरुवातीला असं सगळ्या वॅक्सिन कंपनीजनी सांगितलं होतं कारण त्याचं कारण असं होतं की त्यांच्याकडे डेटाच नव्हता की प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे की नाही बाळाला मदरला पण नंतर आहे गायडन्स बदललं आणि जवळजवळ सगळ्याच वॅक्सिन्सच्या कंपनीजने आता असं सांगितलं आहे की जर प्रेग्नन्सी अशा लेडीमध्ये आहे की जिच्यात कोविड होण्याची शक्यता आहे आणि कोविड झाला तर ती गंभीर होऊ शकते ती महिला तर अशा महिलांनी कोविडचं व्हॅक्सिन घ्यावं परंतु जर तुम्ही नॉर्मल यंग फिट लेडी आहात तर तुम्ही कोविड व्हॅक्सिन घेण्यापेक्षा स्वतःला प्रोटेक्ट करा आणि बाळाची डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर तुम्ही व्हॅक्सिन घ्या असं सध्या इन जनरल गायडन्स आहे परंतु तुम्ही कोविड व्हॅक्सिन संदर्भात तुमचे जे डॉक्टर आहेत गायनेकोलॉजिस्ट ऑक्सटेटिशियन किंवा फिजिशियन यांच्याशी तुम्ही इंडिव्हिज्युअली चर्चा करायची यंग फिट मदर असेल तर ता त्यांनी प्रेग्नन्सी संपल्यानंतर कोविड व्हॅक्सिन घ्यावं आणि जर तुम्हाला ॲट्रेस कसाल तुम्ही तर तुम्ही कोविड वॅक्सिन प्रेग्नंट असताना देखील घेऊ शकता आय होप ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरावी इतरांना देखील सांगा अजून काही एव्हिडन्स बेस्ड काही इन्फॉर्मेशन आली स्टडी आला तर मी तुम्हाला शेअर करतच राहीन था जय हिंद मित्रांनो